नमस्कार, मी स्नेहल। स्नेहल्स रसोईमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या खारोड्या। याला बाजरीचे सांडगे असेही म्हणतात। तर खूप मस्त होतात हे खारोडे आणि चवीलाही खूप छान लागतात। ज्याप्रमाणे आपण तळून खाऊ शकतो त्याचप्रमाणे कच्चेही खाऊ शकतो। कच्चे खाण्यासही खूप मस्त असे लागतात। तर आपण आता तळून पाहूयात। तळल्यानंतर खूप मस्त फुलले गेलेले आहेत आपले खारोडे, खूप छान होतात। तर खूप मस्त असे हे खारोडे तयार झालेले आहेत, खूप छान लागतात हे खाण्यासाठी। तर खारोडे बनवण्यासाठी इथे आपण 1 किलो बाजरी घेतलेले, स्वच्छ निवडून घेतलेले बाजरी। आता ते आपण भिजत घालणार आहोत। बाजरी भिजवण्याच्या आधी आपण 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची। म्हणजे काय होईल, थोडी जी घाण असेल बारीक कचरा वगैरे ते निघून जाईल। 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे बाजरी। आता आपण काय करूया, ही 1 रात्र अशीच ठेवून द्यायची बाजरी, झाकून ठेवायची। तर इथे आपण दुसऱ्या दिवशी बाजरी पाहत आहोत। तर बाजरी बऱ्यापैकी भिजली गेलेली आहे। आता याच्यातील पाणी काढून घ्यायचं आहे। आपण 1 रात्र पाण्यामध्ये ठेवली होती बाजरी, चांगली भिजली जाते 1 रात्रीत। तर आता याच्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। पाणी निथळल्यानंतर काय करायचं, एका फडक्यामध्ये बांधून घ्यायची बाजरी। आपल्याला जाड कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बांधून घ्यायची। तर अशा पद्धतीने बांधून घ्यायची बाजरी। तर पूर्ण 1 किलो बाजरी घेतलेली आपण, एकदम टाईट बांधून घ्यायचं आणि 7 ते 8 तासासाठी अशी ठेवून द्यायची। बांधलेलीच ठेवून द्यायची 7 ते 8 तासासाठी। तरी ते 8 तास झाले आपण बांधून ठेवलेली बाजरी। आता आपण काढून पाहूयात। तरी ते बाजरी बऱ्यापैकी सुकलेले, थोडीशी ओलसर असते। तरीही अशाच पद्धतीची बाजरी आपल्याला पाहिजे, थोडीशी ओलसरच लागते। आता काय करूया, मिक्सरमधून वाटून घ्यायची। वाटत असताना एकदम बारीक पीठ करून घ्यायचं नाही, आपल्याला भरड काढून घ्यायची बाजरीची। एकदम बारीक पीठ काढून घ्यायचं नाही। तर अशी रवाळ आपण बाजरी अशी भरडून घेतलेली, ज्याप्रमाणे लापशीचा रवा असतोय त्याच्यासारखी मोठी अशी बाजरीची भरड काढलेली। आता सर्व बाजरीची भरड काढून घेतलेली आहे इथे आपण। आता ही बाजरी आपण पकडून घेतलेली आहे। पकडल्यामुळे काय होते, याच्यातील कोंडा निघून गेलेला आहे पूर्ण। तर आता ही मोजून घेऊया, त्याच्या अंदाजाने आपल्याला पाणी ठेवता येते। तर इथे 1 मोठे पातेले आपले बाजरीचे तयार झालेले आहे, त्याची भरड। तर आता याच्या 3 पट पाणी ठेवायचे, म्हणजे 3 पातेले आपण पाणी ठेवणार आहोत। तर इथे आपण 3 पातेले पाणी ठेवूया। ज्या पातेलेने आपण बाजरी मोजलेली तेच पातेले आपण पाण्यासाठी ठेवणार आहोत। तर तेच 3 पातेले आपण पाणी घेतलेले आहे इथे। आता पाणी गरम कराय ठेवूया, तोपर्यंत आपण मसाले पाहूयात। तर इथे 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे चिली फ्लेक्स आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। तर आपले आता पाणी गरम झाले असेल, आपण पाहूयात। तर पाण्याला चांगली वाफ आलेली आहे, पाणी गरम झालेलं आहे। आता काय करूया, याच्यातील थोडे पाणी काढून घेऊयात। कारण काय होते, काही वेळेला बाजरी एकदम फुलली जाते ना, त्याच्यासाठी थोडे जास्ती पाणी ठेवले होते आपण। पण काही वेळे काय होते, बाजरी फुलत नाही, अशा वेळी जर पाणी जास्ती होते, यासाठी काढून घेऊयात। आता जे मसाले आहेत ते घालूयात। जर आपल्याला गरज भासली पाण्याची तर पुन्हा तेच पाणी आपण घालायचे। आता जी बाजरीची भरड काढून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालूयात। एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे काय होतील, गाठी होणार नाहीत। तर इथे मस्त मिक्स झालेलं आहे, पीठ तयार झालेलं आहे छान। आता चांगलं शिजवून द्यायचे, बाजरी शिजायला थोडासा जास्ती उशीर लागतो।
आता काय करूया, झाकण ठेवून 1-15-20 मिनिट चांगली बाजरी शिजून देऊया। तर 15 मिनिट झालेला आहे, तर एकदा बाजरी हलवून घेऊयात, म्हणजे काय होईल खालच्या साईडून करपली जाणार नाही। इथे बाजरी आपण रवाळ मोठी ठेवल्यामुळे काय होते, शिजायला उशीर लागतो। तर पुन्हा एकदा आपण 20 मिनिटासाठी झाकण ठेवूयात, चांगली शिजून देऊयात। तर इथे 20 मिनिट झालेला आहे, बाजरी चांगली शिजली गेलेली आहे। तुम्हाला इथे पीठ पातळ वाटत असेल, पण पातळ नाही, आपण थंड झाल्यानंतर खारडे घालणार आहोत। थंड झाल्यानंतर पीठ घट्ट येते, तर मस्त पीठ शिजले गेलेले आहे। तर थंड झाल्यानंतर पीठ एकदम घट्ट आलेलं आहे, आपण आता याचे खारडे घालूयात। तर अशा पद्धतीचे खारडे घालून घ्यायचे, 4 बोटाच्या मध्ये पीठ घ्यायचे आणि अंगठ्याने तोडून घ्यायचे। पूर्ण गोल खारोडे घालायचे नाहीत, टोकदारच खारोडे आले पाहिजेत। खूप मस्त असे होतात हे खारोडे आणि बऱ्यापैकी चुकत नाहीत। आता आपण काय करूया, कच्चे शेंगदाणे घेऊयात। खारोडेमध्ये आपण घालणार आहोत, खूप छान लागतात कच्चे शेंगदाणे घातल्यानंतर खारोडे। तर 1-1 शेंगदाणा घालून अशा पद्धतीचे आपण खारडे बनवूयात। शेंगदाणे घातलेले हे खारडे खूप मस्त लागतात। ज्याप्रमाणे आपण खारडे तळून खाऊ शकतो, तसेच आपण कच्चेही खाऊ शकतो, खूप मस्त लागतात। खारडे घालण्यासाठी थोडा उशीर लागतो, थोडीशी किचकट प्रोसेस आहे, पण त्याचा रिझल्टही तसाच असतो, खूप मस्त लागतात खारडे। आता खारडे घालून झाल्यानंतर काय करायचे, 2-3 दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, म्हणजे वर्षभर आरामशीर टिकतात। आणि तुम्ही पाहिले असेल, आपण इथे तेलाचा थोडाही वापर केलेला नाही, पीठ शिजवतानाही तेल घातलेले नाही आणि आपण खारडे घालतानाही तेल वापरत नाही। तेलाचा वापर केल्यानंतर काय होते, खारडे जुने झाल्यानंतर त्याला वास यायला सुरुवात होतो, त्याच्यासाठी इथे आपण तेलाचा वापर केलेला नाही। तर खूप मस्त असे आपले खारडे तयार झालेले आहेत आणि 1 किलोमध्ये आपले एवढे खारडे बनून तयार झालेले आहेत, खूप भरपूर होतात 1 किलोमध्ये। तर इथे 3 दिवस आपण खारवडे सुकवलेत, सुकल्यानंतर असे दिसतात, बाजरीच्या कलरासारखेच त्याला कलर येतो। तर तळून पाहूयात, खूप मस्त फुलतात तेलामध्ये खारवडे। तर ही आजची जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।